नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. ती म्हणजे आज रात्रीची पावसाची अपडेट. आज रात्री म्हणजेच की त्या ठिकाणी 16 ऑक्टोबरच्या रात्री पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा राहणार आहे, राज्यामध्ये कोणत्या भागात कोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा प्रभाव असेल, कोणत्या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये वातावरण कोरडे राहील, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि आतापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट जे आहेत ते तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला हात घालूया. तर राज्यामध्ये जे आहे आपल्याला आज दिवसभर पावसाचा जोर हा ओसरलेला दिसलेला आहे, मात्र तरीसुद्धा अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी मुसळधार पावसाची सक्रियता आपल्याला काही मोजक्या ठिकाणी बघायला मिळाली. त्यामध्ये आपल्याला उत्तर महाराष्ट्राचा पश्चिमी भाग जो आहे तो समाविष्ट दिसलेला आहे, त्यानंतर विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील बराचसा भाग यामध्ये समाविष्ट आहे. आज रात्री मात्र आपल्याला अनेक भागांमध्ये पावसाची सक्रियता जी आहे ती बघायला मिळणार आहे. अनेक भागांमध्ये जोरदार तर काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस हा सक्रिय असेल. या ठिकाणी जे आहे पूर्व विदर्भाचा भाग विचारात घेता त्यामध्ये आपल्याला नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो भाग आहे या भागामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती अत्यंत कमी झालेली आहे, त्यामुळे या ठिकाणी पावसाचा प्रभाव आपल्याला आज रात्री बघायला मिळणार नाही. तरीसुद्धा अनेक भागांमध्ये आपल्याला रात्री 10 वाजल्यानंतर हलक्या पावसाची सक्रियता काही मोजक्या भागांमध्ये सक्रिय दिसून येणार आहे. त्यानंतर पश्चिम विदर्भाचा विचार करता अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव जामोद, पांढरकवडा, त्यानंतर शेगाव, खामगाव, नांदुरा, संग्रामपूर, तेल्हारा, युवरखेड हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये आपल्याला आज रात्री सायंकाळपासून ढगाळ वातावरण सक्रिय दिसून येईल. काही मोजक्या भागांमध्ये आपल्याला मुसळधार अशा प्रकारचा पाऊस रात्री सक्रिय झालेला दिसून येईल, तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या हलक्या स्वरूपाची पावसाची रिमझिम आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा विचार करता उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला जळगाव, खान्देश, धुळे, नंदुरबार या भागामध्ये पावसाची सक्रियता ही अत्यल्प असणार आहे. या भागामध्ये पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळणार नाही. काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी पावसाचे वातावरण जे आहे ते आपल्याला अत्यंत स्वच्छ दिसून येणार आहे, कोरडे वातावरण आज रात्री दिसून येईल. त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा जो पश्चिमी भाग आहे तो म्हणजे नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या भागामध्ये मात्र आपल्याला आज रात्री जोरदार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय दिसून येईल. पावसाची सक्रियता ही मुसळधार असेल, पावसाला अत्यंत जास्त त्या ठिकाणी जोर असणार आहे आणि या ठिकाणी पाऊस जो आहे तो पुढील येत्या 3 ते 4 तासांमध्ये सक्रिय झालेला आपल्याला दिसून येईल. पावसाचे जे स्वरूप आहे ते आपल्याला मेघगर्जनेसह व काही मोजक्या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे मुंबई, पालघर, ठाणे, पुणे, नगर या भागामध्ये देखील पावसाची जी सक्रियता आहे ती काही भागात मध्यम स्वरूपाची तर काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय असेल. मुंबई, ठाणे, पालघर हा जो भाग आहे या भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी आज रात्री बरसण्याची शक्यता आहे, तर ठाणे तर त्यानंतर जो आहे पुणे व नगर जिल्हा जो आहे या भागांमधील अनेक भागात आपल्याला काही भागात मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस जो आहे आज रात्री 9 ते 10 वाजल्याच्या दरम्यान सक्रिय असेल, तर काही ठिकाणी मात्र वातावरण कोरडे राहील. त्यानंतर मराठवाड्याचा विचार करता मराठवाड्यामध्ये आपल्याला पैठण, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड हा जो भाग आहे या भागामध्ये वातावरण सायंकाळपासून ढगाळ असेल, मात्र आज रात्री कुठंच आपल्याला पावसाची सक्रियता त्या ठिकाणी दिसून येणार नाही. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली, परभणी या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी आज रात्री सक्रिय दिसून येईल. रात्री जे आहे 9 ते 10 वाजल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मुसळधार पावसाचा देखील प्रभाव अनेक भागांमध्ये दिसून येणार आहे, तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा हलक्या स्वरूपाचा पाऊस हा सक्रिय राहील. त्यानंतर कोकणाचा विचार करता कोकणामध्ये आपल्याला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड हा जो भाग आहे या भागामध्ये मात्र आज रात्री अत्यंत जोराचा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय दिसून येईल. पावसाचा जोर हा अत्यंत जास्त असणार आहे आणि जे आहे पावसाचे स्वरूप या ठिकाणी मेघगर्जनेसह व काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आपल्याला दिसून येईल.
सर्वाधिक जो पाऊस आहे तो आपल्याला समुद्र किनारपट्टीवरती सक्रिय झालेला दिसेल. समुद्र किनारपट्टीवरील भागांमध्ये पावसाचा जोर हा अत्यंत जास्त असणार आहे. त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा विचार करता सातारा व सांगली जिल्ह्यामध्ये आपल्याला अत्यंत जोरदार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय दिसून येणार आहे. सातारा सांगलीमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद होताना आज रात्री आपल्याला दिसून येईल. त्यानंतर सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागांमध्ये मात्र त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी सक्रिय असेल, तर काही भागांमध्ये मात्र पावसाची सक्रियता ही आपल्याला दिसून येणार नाही. त्यानंतर शिरवळ सासवड जेजुरी दौंड या भागात देखील पावसाचा उल्लेखनीय प्रभाव आज रात्री आपल्याला बघायला मिळेल. तर अशा प्रकारे जे आहे आज रात्री आपल्याला पावसाचा जोर जो आहे तो काही मोजक्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे. मोजक्या भागांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला मुसळधार तर खूप साऱ्या भागांमध्ये त्यामध्ये राज्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर हा ओसरलेला दिसून येणार आहे. त्या ठिकाणी पावसाची सक्रियता ही कमी झालेली दिसून येणार आहे. त्या ठिकाणी हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी दिलेल्या त्यांच्या नवीन हवामान अंदाजानुसार देखील त्यांनी त्या ठिकाणी सांगितले की आज रात्री राज्यामध्ये आपल्याला मोजक्या काही ठिकाणी पावसाचा प्रभाव हा दिसून येणार आहे. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे. पावसाचं जे पुनरागमन आहे ते परत आपल्याला 19 तारखेपासून राज्यामध्ये झालेले दिसेल आणि 24 ऑक्टोबरपर्यंत आपल्याला राज्यामध्ये मुसळधार पाऊस दिसून येणार आहे असे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितले. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. तर हीच होती आपली आज रात्रीची म्हणजेच की 16 ऑक्टोबरच्या रोजीची रात्रीची पावसाची अपडेट. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा. तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत इथंच थांबतोय. धन्यवाद.